करते आज अपन जी रेसिपी बनना आहोत रेसिपी से नाम है डोरा केक। विशेष मे हा डोरा केक अपन गव्हाचे पिठापासून बनवणार आहोत आणि कोमट पाणी वापरून बनवणार आहोत। चला तर मग लहान मुलांना आवडणारी ही इंटरेस्टिंग रेसिपी आपण बघूया। तर या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे कोमट पाणी, हे आवश्यकतेनुसार आपण घ्यायचे आहे। मी इथे दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे स्वच्छ। त्यानंतर हे आहे चोको बटर, चोको पीनट बटर, याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली होती माझ्या चॅनलवर, तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर इनो फ्रूट सॅल्ड, साखर एक वाटी, बेकिंग पावडर घेतली आहे एक चमचा, एक चमचा आपण मध वापरणार आहोत आणि 4 ते 5 थेंब व्हॅनिला एसेन्स वापरणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात। तर सर्वप्रथम या गव्हाच्या पिठामध्ये आपण ही एक वाटी साखर टाकून घेणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। साखर मिक्स करायचे आणि हळूहळू यामध्ये हे कोमट केलेलं पाणी ओतायचे आहे। एकदम पाणी मिक्स करू नका, पिठाच्या गुठळ्या होतात, हळूहळू पाणी मिक्स करायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे। हे पहा, आता हे आपलं मिश्रण छानपैकी मिक्स झालं आहे। आता यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्सचे 2-3 थेंब टाकून घेऊया। आता यामध्ये हे 1 चमचा बेकिंग पावडर ऍड करूया। त्याचप्रमाणे यामध्ये 1 ते 3 चमचा मध सुद्धा ऍड करून घेऊया। चला तर मग हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा, यामध्ये आपण एसेन्स, बेकिंग पावडर आणि मध हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये हे इनो फ्रूट सॅल्ड टाकायचे आहे आणि याला ऍक्टिवेट करण्यासाठी यावर थोडेसे पाणी टाकायचं आहे। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। चला तर मग मैत्रिणींनो, इकडे मी गॅस ऑन केलेला आहे। गॅसवर मी हा माझ्याकडे जो भिड्याचा दाब अवेलेबल होता तो मी ठेवलेला आहे, तुम्ही पॅनमध्येही करू शकता। गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आहे, एकदा का तवा तापला की गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपलं बॅटर व्यवस्थित जरा हलवून या चमच्याच्या मदतीने मगमग स्प्रेड करायचं आहे। तसं तर हे बॅटर आपोआप स्प्रेड होतं, फक्त तुम्ही ते त्या तव्यावर अप्लाय करा। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि यावर आपण झाकण ठेवूया 1 ते 1.5 मिनिट। हे पहा मैत्रिणींना, आता याला छानपैकी जाळी पडलेली आहे। आता याला आपण अलगदपणे सगळीकडून याच्या कडा सोडून याला पलटी करूयात व्यवस्थितपणे। हे पहा काय सुंदर कलर दिसत आहे, मस्त। चला मैत्रिणींना, आता आपले हे डोरा केक्स तयार झालेले आहेत। तर आता आपण यामध्ये हे चोको पीनट बटर अप्लाय करूया। यासाठी मी एक डोरा केक घेते, त्याच्यावर हे पीनट बटर अप्लाय करते। किती सुंदर दिसत आहे ना आपला हा डोरा केक। माझ्या मुलाच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे, तो म्हणत आहे मम्मी मला लवकर बनवून दे, मला हा डोरा केक कधी खाईनासे झालेला आहे। हा दुसरा डोरा केक यावर असा अप्लाय करतो। तर हे पहा मैत्रिणींनो, अशा रीतीने मी हे आपले डोरा केक तयार केलेले आहे। हे बघा, आपले हे डोरा केक रेडी आहेत।
तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आपले हे सगळे डोरा केक इकडे तयार झालेले आहेत. तर या डोरा केक मध्ये मी हा एक डोरा केक बघा कापून ठेवलेला आहे. किती छान दिसत आहे हा, याचे टेक्स्चर. मुलांना तर हा बघूनच प्रचंड खायची इच्छा होते. तर तुम्ही तुमच्या मुलांना अशा प्रकारे डोरा केक बनवून खायला घाला. आणि या डोरा केकमध्ये तुम्ही पीनट बटर किंवा चॉकलेट गनाश किंवा व्हाईट चॉकलेट काही अप्लाय करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी इकडे चोको पीनट बटर अप्लाय केलेलं आहे. तर याची रेसिपी मी तुम्हाला याआधी माझ्या चॅनलला दाखवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला तर मग, तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा.